नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कर्जत येथून अटक करून देशी बनावटीची 2 पिस्तुले आणि 5 जिवंत काडतूस जप्त केली आहेत. सतीश अनिल क्षेत्रे असे या आरोपीचे नाव आहे. एक व्यक्ती कर्जत चारफाटा येथे देशी पिस्तूल विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार राजा पाटील यांना मिळाली होती. त्यांनी याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली. त्यानुसार एक पथक तयार करून कर्जत चारफाटा परिसरात सापळा रचण्यात आला. सतीश क्षेत्रे तेथे आला असता या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळच 2 देशी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूस मिळून आली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी सतीश क्षेत्रे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमी या स्वायत्त संस्थेतर्फे 24 भारतीय भाषांसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये खोपोलीमधील ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर सादिका नवाब यांच्या राजदेव की अमराई या उर्दू भाषेतील कादंबरीला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. कुर्तुल एन हैदर यांच्यानंतर 56 वर्षांनी उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या डॉक्टर सादिका नवाब या दुसऱ्या महिला लेखिका आहेत. साहित्य आणि भाषा क्षेत्रातील असाधारण योगदानासाठी प्रतिष्ठेचा साहित्य अकादमीचा पुरस्कार दिला जातो. रोख 1,00,000 रुपये, ताम्रपट, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप असून 12 मार्च 2024 रोजी हा पुरस्कार त्यांना सन्मानाने दिल्ली येथे प्रदान करण्यात येईल. आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथे जन्मलेल्या डॉक्टर सादिका नवाब मुंबईत वाढल्या. त्यांनी उर्दू, इंग्रजी, हिंदी या विषयात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतल्यानंतर गझल शिल्प और संवेदना विशेष संदर्भ दुष्यंत कुमार या विषयावर मुंबई विद्यापीठातून PhD संशोधन पूर्ण केले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित KMC महाविद्यालयातून हिंदी विभाग प्रमुख म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. तसेच त्यांनी हिंदी विषयात PhD संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले आहे. सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्रमांक 1 बेलापूर ते पेंधर स्थानकादरम्यान मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या महिन्याभराच्या कालावधीत 4,30,000 प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्रमांक 1 बेलापूर ते पेंधर या मार्गावर दर दिवशी सरासरी 12,000 प्रवासी प्रवास करत आहेत. मेट्रो सुरू झाल्यापासून 1 महिन्याच्या कालावधीत 4,30,000 प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला आहे. कामकाजाच्या दिवशी नोकरदार वर्ग आणि सुट्टीच्या दिवशी सिडकोच्या सेंट्रल पार्क उद्यानाला भेट देणारे पर्यटक यांचा मेट्रो सेवेला उदंड प्रतिसाद लाभत आहे. मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे सर्व वयोगटातील आणि विविध वर्गातील प्रवासी मेट्रोने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. खालापूर तालुक्यातील मनोरंजन क्षेत्रातील ॲडलॅब इमॅजिका या थीम पार्कच्या 130 सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भाजप प्रणित युनियनचे सभासदस्यत्व स्वीकारले आहे. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या माध्यमातून ॲडलॅब व्यवस्थापनाकडे थकीत महागाई भत्ता आणि रखडलेली पगारवाढ याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. यात त्यांना यश आल्याने ॲडलॅब व्यवस्थापनाने सुरक्षा रक्षकांचा महागाई भत्त्यात तसेच पगारवाढ केल्याने सुरक्षा रक्षकांनी कृतज्ञता व्यक्त करत आमदार प्रशांत ठाकूर आणि जितेंद्र घरत यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. तसेच आम्ही सर्व भाजप कामगार आघाडीचे नेतृत्व स्वीकारल्याचे सांगितले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मागे भाजप कामगार आघाडी ठाम राहून भविष्यातही तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न राहील असा विश्वास दिला. दरम्यान या सर्व घटनांबाबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव यांची मध्यस्थाची भूमिका महत्त्वाची ठरली. पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये पहिला कोरोनाबाधित खारघर वसाहतीमध्ये आढळला असून
महापालिकेच्या नागरी आरोग्य वर्धिनीतून संबंधित बाधिताने बाह्य रुग्णसेवेतून उपचार घेतल्यावर त्याला साथ रोगाचे संसर्ग झाल्याचे उजेडात आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर हा बाधित त्याच्या घरात गृहविलगीकरणात राहिला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खारघर वसाहतीमधील सेक्टर 16 येथील वास्तुविहार या इमारतीमध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी दिली आहे. तसेच कळंबोली वसाहतीमध्ये स्वाईन फ्लूचा रुग्ण पालिकेच्या आरोग्य विभागाला आढळला आहे. साथीचे आजार वाढल्याने रहिवाशांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी मुखपट्टीचा वापर करावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केले. कोरोनाबाधित पहिला रुग्ण पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाला आढळल्यानंतर राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे महापालिका आयुक्तांनी आरोग्य यंत्रणेची झाडाझडती घेऊन सर्व आरोग्य सेवकांसह पालिका प्रशासनाला कोरोना विरोधातील सामान्यांसाठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पतसंस्था महासंघ आणि सहकार भारती रायगड जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र उभारून कायमस्वरूपी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार असे सहकार भरतीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर उदय जोशी यांनी जाहीर केले आहे. रायगड जिल्ह्यातील पतसंस्था पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांच्यासाठी रायगड जिल्हा पतसंस्था महासंघ आणि सहकार भारती प्रशिक्षण संस्थेच्या वतीने अलिबागमधील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये 2 दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गास जिल्ह्यातील 52 पतसंस्थांचे 151 प्रतिनिधी सहभागी झाले होते. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन रायगड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे प्रमोद जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन, उपकार्याध्यक्ष सुरेश पाटील, पतसंस्था महासंघ रायगडचे अध्यक्ष ॲडव्होकेट JT पाटील, उपाध्यक्ष दिलीप जोशी, सचिव योगेश मगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सीवूड्स येथील सिडको निर्मित इमारतीच्या घरांची पडझड सुरूच असून सेक्टर 48 सूर्योदय सोसायटीमधील वास्तव्यास असलेल्या गिरीश गिडे यांच्या सदनिकेमधील शौचालयाचा स्लॅब अचानक कोसळला. सुदैवाने या घटनेवेळी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शौचालयात नव्हती, अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून सिडको प्रशासनाने तात्काळ पावले उचलत दुरुस्ती करावी अशी मागणी माजी नगरसेवक भरत जाधव यांनी केली आहे. सीवोड्समधील सेक्टर 48, 48A, 46 एकूण 32 सिडको निर्मित हाऊसिंग गृहनिर्माण सोसायट्या असून सुमारे 4,000 त्यात सदनिका आहेत. सदर इमारतींचा स्लॅबचे प्लास्टर मागील 11 वारंवार कोसळल्याने सिडकोच्या निकृष्ट इमारतीच्या पुनर्निर्मितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सदर घटनेनंतर भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी घटनास्थळी पोहोचून भयभीत झालेल्या गिडे कुटुंबियांना धीर दिला. तसेच स्लॅब कोसळून झालेल्या पडझडीची दुरुस्ती त्वरित करावी अशी मागणी केली आहे. २०२३ या सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावरील हॉटेल तसेच उरण परिसरातील फार्म हाऊस फुल झाली आहेत. उरण परिसरात समुद्र किनारा असला तरी किनाऱ्यावर राहण्याची सोय मर्यादित होती. नव्याने तयार झालेल्या हॉटेलमध्ये ही सुविधा उपलब्ध असून ही हॉटेल नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. स्वागतासाठी उरण पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरुणाईला 31 साजरा करण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी अनेक नियोजन आराखडे तयार करण्यात आले आहेत. हा आनंद साजरा करण्यासाठी तरुणाईत अनेक मनसुबे आखले जात आहेत. पार्ट्यांसाठी ढाबे, फार्म हाऊस, हॉटेल बुकिंग करण्यासाठी तरुणाईमध्ये चांगलीच चढाओढ लागली आहे. दरम्यान नववर्षाचे स्वागत करताना अतिरेक होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन न्हावाशेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी केले आहे. तसेच मद्यप्राशन करून रस्त्याने गोंगाट करणे, नशेत वाहन चालवणे आदी बाबी टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. उरण येथील पिरवाडी, माणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर आणि सागरी परिसरातही चोख बंदोबस्तासाठी बीट मार्शल आणि ठिकठिकाणी पोलिसांची गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करताना आयोजित कार्यक्रमासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात असे आवाहनही उरण पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींमध्ये राहणाऱ्या मालमत्ता करदात्यांनी 6 वर्षांचा सरसकट लावलेला मालमत्ता कर भरण्यास सुरुवातीला पाठ दाखवली होती, मात्र महापालिकेने दंडव्याजाची देयके पाठवल्यानंतर आणि कर देयकांसह दंडाची वसुली मोहीम हाती घेतल्यानंतर करदात्यांनी कर भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र मागील 9 महिन्यात 227 कोटी रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती पालिकेने दिली. एप्रिल महिन्यापासून ते 21 डिसेंबरपर्यंत 227 कोटी रुपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये झाली असून महापालिकेच्या स्थापनेपासून आर्थिक वर्षांमधील 9 महिन्यात जमा होणारी ही सर्वात मोठ्या रकमेची करवसुली आहे. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी करवसुलीबाबत आदेश दिल्यानंतर उच्चतम थकबाकीदारांना त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता अटकवणी संबंधीच्या तसेच जप्तीपूर्व नोटिसा बजावल्या. पुढील काळात जप्तीपूर्व नोटिसा दिलेल्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्या स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे पालिकेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. कर्जत तालुक्यातील नेरळनजीकच्या मिरचोली गावाच्या परिसरातून वाहणाऱ्या पेज नदीमध्ये एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी नदीच्या प्रवाहात बुडालेल्या या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी नदीपात्रात सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. पेज नदीमध्ये असणाऱ्या खडकावर आणि पाण्यात उड्या मारण्याचे छायाचित्र काढण्याच्या नादात या तरुणाचा नदीत तोल जाऊन तो तरुण बुडाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कर्जत तालुक्यातील गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. 2 दिवसांपूर्वी मुंबई येथील अंधेरी परिसरातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळी नेरळजवळील मिरचोली येथे पर्यटनासाठी आले होते. दुपारी जेवणानंतर व्यवसायाने कला दिग्दर्शक असलेले सुकांत पाणीग्राही यांचा मुलगा सौजस याच्यासोबत पर्यटनासाठी आलेले गौतम, शुभम, यश, भूषण आणि आदित्य असे सर्वजण नेवाळी गावाच्या हद्दीत वाहत असलेल्या पेज नदीकिनारी फिरण्यासाठी आणि छायाचित्र काढण्यासाठी गेले. आदित्य मोरेला पोहता येत नसल्याने नदीमधील खडकावर बसून तो छायाचित्र काढत होता. आपले विशेष छायाचित्र काढण्यासाठी त्याने नदीच्या पाण्यात उडी मारली आणि तो पाण्यात खोल जाऊन दिसेनासा झाला. नदीच्या प्रवाहाचा वेगात तो वाहून गेला. शुक्रवारी सकाळी घटना घडलेल्या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर आदित्यचा मृतदेह आढळून आला. मृतदेह रुग्णवाहिकेतून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून आदित्यला मृत घोषित केले. शवविच्छेदन करून आदित्यचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. कर्जत तालुक्यात मद्यधुंद डंपर चालकाने धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या डंपर चालकाने अति मद्य सेवन करत डंपर चालवत नेल्यामुळे वाकससह कशेळे येथे नाक्यावर एकूण 8 दुचाकी तर 2 चारचाकी वाहनांना धडक देत त्यांचा चुराडा केला आहे. या अपघातात 1 महिला देखील जखमी झाली आहे. मळगंगा कन्स्ट्रक्शन शेडू येथून माल कोठिंबे येथील एका बांधकाम साईटपर्यंत माल वाहतूक करण्यात येते. या कंपनीचा डंपर घेऊन चालक राम बिरेश शुक्ला वर्मा हा निघाला. मात्र यावेळी चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता, त्यामुळे त्याने प्रथम नेरळ कशेळे राज्यमार्गावरील सुप्रिया हॉटेल येथे एका वाहनाला धडक देत पुढे वाकस येथे वाहनाला धडक देऊन पुढे निघून गेला. तर पुढे कशेळे बाजारपेठेतील उभ्या असलेल्या दुचाकी आणि 4-चाकी वाहनासह एका महिलेला धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून यामध्ये एकूण 8 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोठिंबे रस्त्यावर डंपर थांबला असता संतप्त नागरिकांनी या डंपर चालकाला पकडले, तेव्हा तो डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांनी चोप देत त्याला कर्जत पोलीस ठाण्याअंतर्गत कशेळे पोलीस दूरक्षेत्र चौकीत पोलिसांच्या स्वाधीन केले. रायगड जिल्ह्यातील इको विक्रम मिनीडोअर वाहन चालक आणि मालकांच्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने राज्याच्या परिवहन विभागाचे पराग जैन यांच्यासोबत नागपूरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. MMRTA क्षेत्रात परमिट ट्रान्सफर फी कमी करावी, व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस, कोरोना काळातील सानुग्रह लागू करावे अशा विषयावर झालेल्या या बैठकीत सचिव पराग जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा इको विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटना आणि वंदे मातरम जनरल कामगार संघटना यांना दिले. या बैठकीमुळे राज्यातील इको आणि विक्रम मिनीडोअर चालक मालक यांना मोठा फायदा होणार आहे.